नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवणार आहोत। अगदी आपल्याला बाहेर मिळते तशीच आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवणार आहोत। अगदी स्मूथ आणि टेस्टीसुद्धा आणि क्रीमीसुद्धा आईस्क्रीम ही आपल्याला घरच्या घरी नक्कीच बनवता येते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। आणि ही आईस्क्रीम बनवत असताना ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे जशी आईस्क्रीम आपल्याला बाहेर मिळते तशीच आईस्क्रीम आपली घरच्या घरी तयार होईल। सगळ्यात आधी आपल्याला एक वाटी व्हिपक्रीम घ्यायची आहे आणि एक वाटी फुलक्रीम दूध घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, 1.5 चमचा घेतलेला आहे मी, आणि 3 ते 4 चमचे साखर घ्यायची आहे। आणि इथे मी व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे जे आपल्याला 1 चमचा लागणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये 1 वाटी दूध आहे ते घालायचं आहे आणि त्याच्यातलं फक्त 2 चमचे दूध आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे। आणि दूध मिडियम फ्लेमवरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट हे दूध गरम झाल्यानंतर साखर टाकायची आहे आपल्याला दुधामध्ये। 3 ते 4 चमचे मी साखर घेतलेली आहे आणि साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे दुधामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला दूध व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आपल्याला लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे आणि ही साखर आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण जे साईडला काढून ठेवलेलं 2 ते 3 चमचे दूध आहे त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिसळून घ्यायचं आहे। 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर मी घेतलेला आहे। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थंड दुधामध्येच आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। थंड म्हणजे खूप फ्रीजमधलं दूध नाही आहे, कारण रूम टेम्परेचरवरचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिसळलेलं आहे ते पाणी आपण कॉर्नफ्लॉवर मिसळलेलं दूध आपण या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि या दुधाला घट्टपणा येईपर्यंत लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे हलवत राहायचं आहे। कॉर्नफ्लॉवरमुळे लगेचच आपल्या दुधाला घट्टपणा यायला सुरुवात होते आणि याच्या गाठी होणार नाहीत याच्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे हे दूध, कारण कॉर्नफ्लॉवरमुळे घट्टपणा येतो आणि याच्या गाठी होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे, गॅसची फ्लेम वाढवायची नाही, अगदी लो फ्लेमवरच आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे त्या दुधाला घट्टपणा आल्यानंतर गॅस आपण बंद करायचा आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे मिश्रण जे आहे ते थंड करून घेऊया। हे पहा, इथे 5 मिनिटांमध्ये हे मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता आपण हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। थंड झालेलं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। हे पहा, हे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये व्हिपक्रीम घालून घेऊया। जी व्हिपक्रीम मी 1 वाटी घेतलेली आहे ती पूर्ण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये। आता हे आपण मिक्सरच्या जारमध्ये सुद्धा फिरवू शकतो, परंतु मी इथे रवीने अशा प्रकारे याला फ्लपी असा टेक्स्चर येईपर्यंत मी रवीने इथे फिरवून घेत आहे अशा प्रकारे। तुम्ही ही प्रोसेस मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। अगदी 2 मिनिट फिरवायचं आहे आपल्याला, जास्त फिरवायचं नाही। हे पहा, इथे छान असं टेक्स्चर याला आलेलं आहे, क्रीमी असं, स्मूथ असं। आता आपल्याला बंद करायचं आहे। अगदी 5 मिनिट मी हे फिरवलेलं आहे आणि आता हे फ्रीजमध्ये आपण 1-3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 तास झालेले आहेत आणि मी आता हे मिक्सचर जे आहे फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आणि
अशा प्रकारे हे सेट झालेलं आहे, परंतु आता आपल्याला हे काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे सर्व आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला फिरवून घेणार आहे, जेणेकरून आपल्या आईस्क्रीमला जे आहे ते स्मूथ असं क्रीमी असं टेक्स्चर येईल। हे पहा, मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त असं स्मूथ असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे। जसं आपल्या बाहेर मिळते त्या आईस्क्रीमला टेक्स्चर आलेलं असतं, त्याप्रमाणे आता आपण एका अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही ही आईस्क्रीम काढून घ्यायची आहे आणि ही आईस्क्रीम आपल्याला अशा प्रकारे काढून घेतल्यानंतर सेट करायची आहे व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित चमच्याने आणि व्यवस्थित स्प्रेड करून अशा प्रकारे टॅप करून घ्यायची आहे। आणि याचं झाकण जे आहे ते घट्ट व्यवस्थित लावायचं आहे, ज्या डब्याचं झाकण घट्ट असेल त्या डब्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करायला व्यवस्थित ठेवून द्या आणि 10 ते 12 तासासाठी तुम्ही ही आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवून द्या। 10 ते 12 तासानंतर आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे। आता आपण ही आईस्क्रीम काढून बघूया, मस्त क्रीमी अशी झालेली आहे। हे पहा, अगदी बाहेर मिळते तशीच आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवलेली आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते। या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम नक्की ट्राय करा, कारण खूप छान होईल मला खात्री आहे। आणि कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, रेसिपी शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करा। सबस्क्राईबच्या समोर जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही नक्की क्लिक करा, म्हणजे जेव्हा कुठली मी रेसिपी यूट्यूबवरती अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।